बातमी आणि बरच काहीच्या सुरुवातीला बीडच्या माजलगाव इथल्या एका लग्न सोहळ्याची करुण कहाणी पाहूया. उत्साहात आनंदात सुरू झालेल्या या सोहळ्याला गालबोट लागलं आणि शिंदेवाडीमध्ये एकच शोककळा पसरली. माजलगावच्या शिंदेवाडीतल्या अक्षय मानेची ही वरात. अक्षयसह त्याच्या कुटुंबाच्या मित्रांच्या आनंदाला पारावार नव्हता. लग्नापूर्वी संध्याकाळी 6:30 दरम्यान नवरदेवाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. अवघ्या 25 वर्षांचा अक्षयचा मित्र वैभव रामभाऊ राऊतसह त्याचे सगळे मित्र वरातीत बेभान होऊन नाचत होते. बराच वेळ ही वरात आणि बेधुंद नाच सुरू होता. वरात लग्नस्थळी आली आणि विपरीत घडलं. विशेष म्हणजे आमच्यापैकी कोणीही कुठलीही ड्रिंक करत नाही व केली नव्हती. वैभव तर सुपारीही खात नव्हता. त्यानंतर आम्ही लग्न मंडपात जेवण्यासाठी गेलो. जेवण झाल्यानंतर वैभवने पाणी पिलं. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि तो खाली पडला. त्यानंतर आम्ही सर्व मित्र कंपनीने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तर डॉक्टरनी त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं. वैभव राऊत वरातीसोबत लग्नस्थळी आला. नाचून नाचून काहीस अस्वस्थ वाटू लागल्यानं खुर्चीत बसला आणि तहान लागल्यानं घटाघटा पाणी प्यायला. तत्क्षणी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो कोसळलाच. लग्नस्थळी एकच धावाधाव झाली. त्याला माजलगावच्या खासगी दवाखान्यात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आनंदात सहभागी व्हायला मित्राला बोलवलं आणि त्यालाच गमावून बसलो अशी अक्षयच्या मनात कायम सल राहील. पण मरण कधी येईल हे कुणाच्याच हातात नाही, त्यामुळे आलेला क्षण प्रत्येकानं भरभरून जगून घ्यावा इतकंच इथं म्हणता येईल. सुरेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बीड. पुण्यामध्ये महापालिकेच्या उद्यानाला थेट स्वतःच्या वडिलांचंच नाव देण्याचा प्रताप एका नगरसेवकानं केलाय. नगरसेवकांचा कार्यकाळ संपून प्रशासक राज सुरू होण्याआधी रातोरात हा बदल करण्यात आल्याचा आरोप आता नागरिक करतायत आणि या सगळ्या प्रकाराच्या विरोधात आता नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या सलिसबरी पार्क मध्ये आंदोलन करणारे हे स्थानिक रहिवासी. रहिवाशांचा हा संताप स्थानिक भाजप नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांच्या विरोधात आहे. भीमाले यांनी महापालिकेची मुदत संपायच्या आदल्या रात्री पुणे महापालिका उद्यान नाव असलेल्या उद्यानाची पाटी बदलली आणि स्वतःच्या वडिलांच्या नावानं यशवंतराव भीमाले उद्यान असं नामकरण केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या सगळ्या प्रकाराविरोधात नागरिक चांगलेच आक्रमक झालेत. इतकी मेहनत करून गार्डनचा आम्ही ताबा घेतला आणि हे पैसे कोणाचे? कॉर्पोरेशनचे, टॅक्सपेअरचे पैसे. त्यांचे पैसे नाहीये, मग त्यांचं नाव का लावा? त्यांनी 25 नोव्हेंबर 2021 ह्या गार्डनचं नाव झालं पुणे महानगरपालिका उद्यान. आणि रातोरात जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटर आले इलेक्शन्समुळे पुणे, त्याच्या आधी रात्री त्यांनी हे पूर्ण बदलून टाकलं आणि आम्हाला आश्चर्यचकित केलं. त्यांच्या वडिलांचं नाव द्यायला हरकत नाही, तर त्यांनी पहिल्यांदा तसा अर्टेचा अर्ज करा आणि 25 वर्षात जे रिझर्वेशन आरक्षण उठवलं त्याची चौकशी जी मागणी त्यांनी सीबीआयकडे करावी. भीमाले यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत. आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई करून या उद्यानाची जागा एका बिल्डरकडून नागरिकांसाठी मिळवल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षभराआधीच नामकरण समितीमध्ये या उद्यानाला आपल्या वडिलांचं नाव देण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर झाल्याचा त्यांचा दावा आहे. आता मात्र काही विरोधक नागरिक राजकारण करत असल्याचा आरोप भीमालेंनी केलाय. यशवंतराव भीमाले वडील असले तरी पण त्यांनी केलेलं काम आहे, त्याच्या समितीने सांगितलं की हे त्यांचं नाव त्यांना द्या आणि तो त्यासाठी मग नाव समिती जनरल बॉडी ठराव केला आणि सर्वांच्या मान्यता घेऊन तो ठराव देऊन नाव दिलेलं आहे. माझी विनंती आहे की नावावरती कुठला लढा न देता व आपण ते झालेलं गार्डन त्याचा वापर करावा आणि सर्वांनी मिळून चांगलं राहावं, वातावरण चांगलं ठेवावं
कुठे दूषित वातावरण होतं का म्हणे, नागरिक लोकप्रतिनिधीचं नातं चांगलं असलं पाहिजे. नावामुळे गार्डन आणि पुणे शहरातलं वातावरण खराब होईल माझी विनंती आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक आणि नागरिक यांच्यातला संघर्ष पेटलाय. त्यामुळे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांसाठी उद्यानाला वडिलांचं नाव महत्वाचं ठरतं की मतदार नागरिकांची नामबदलाची मागणी, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याच्या इतिहासात हा शपथविधी पहिल्यांदाच अभूतपूर्व ठरलाय, कारण मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला पहिल्यांदाच पंतप्रधान उपस्थित राहिले. या शपथविधीनंतर गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सत्तांतराचे संकेतही दिले. हाव डॉक्टर प्रमोद पांडुरंग सावंत देवाचा सुपूत घेता की गोव्याचे 14वे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी सोमवारी शपथ घेतली. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम मध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात सावंत यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातल्या इतर 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. प्रमोद सावंत यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळवलाय. प्रमोद सावंत हे व्यवसायानं आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. सावंत हे उत्तर गोव्यातल्या सांखळीमचे आमदार आहेत. 2017 त्यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यानंतर मार्च 2019 ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासह सर्व मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या विकासाचा निश्चय व्यक्त केलाय. स्वयंपूर्ण गोवा 2.0 आगे बढेगा, एम्प्लॉयमेंट जनरेशन के ऊपर भर दिया जाएगा, पर्यटन के ऊपर भर दिया जाएगा, माइनिंग एक्टिविटी के फिर रिस्टार्ट करने के लिए हमारी कोशिश रहेगी कि फिर से एक बार माइनिंग एक्टिविटी स्टार्ट हो जाए, यानी कि एम्प्लॉयमेंट जनरेशन खूब बड़ी मात्रा से हो जाए. गोव्याच्या विजयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही मोठा वाटा आहे. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून उमेदवार निवडीपासून ते प्रचाराची जबाबदारी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आलेली होती. केंद्रीय नेतृत्वानं सोपवलेली ही जबाबदारी फडणवीस यांनी अतिशय यशस्वीपणे पारही पाडली आहे. त्यामुळं त्यांनी गोव्याच्या विजयानंतर गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशी घोषणा केली होती. शपथविधीनंतर पुन्हा एकदा फडणवीसांनी 2024 महाराष्ट्रात सत्तांतराचा दावा केलाय. प्रधानमंत्री जी पर जो लोगों का विश्वास है, गोवा की जनता ने उसी के कारण हमको आशीर्वाद दिया है. एक बड़ी स्टेबल गवर्नमेंट हम देंगे, एक बड़ी एबल गवर्नमेंट हम देंगे और गोवा को विकास के नए मकाम पर पहुंचाएंगे. 24 में गोवा हो या देश हो, लहर तो चलेगी मोदी जी की. एकंदरीत गोव्यासह 4 राज्यातल्या सत्ता राखण्यामध्ये यश मिळवल्यानं भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. त्यामुळे आता भाजपनं मिशन 2024 लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीनं गोव्यात भाजपचं स्थिर सरकार स्थापन झाल्यानं आता येत्या काळात महाराष्ट्रात याचे काही पडसाद उमटतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरनं सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय. मुख्यमंत्रीपद असूनसुद्धा निधी वाटपात अन्याय होतोय ही भावना शिवसेनेच्या आमदारांमध्ये घर करतेय आणि ही अस्वस्थता दूर करणं आघाडीच्या कारभाऱ्यांसमोरचं एक मोठं आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या, त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. आणि परब साहेब, आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी 57%. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निधी वाटपावरून टाकलेल्या ठिणगीनं महाविकास आघाडीत आता आग धुमसतीय. निधी वाटपातल्या अन्यायाविरोधात शिवसेनेचे आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करू लागलेत. अपेक्षा काय आहे, ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून एकत्र बसताय
त्यावेळेस आम्हाला नकारा टार्गेट करू, शिवसेना म्हणून आम्हाला कशाला टार्गेट करता? समोर शत्रू तुम्हाला दिसतोय ना, स्टेजवर बोलल्यापुरता तुमचा शत्रू आहे का तो? मात्र तुमची मिली भगत आहे का? महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादीची दादागिरी सुरू असल्याचं सांगत भाजपचे नेते चिमटे काढायची एकही संधी सोडत नाहीयेत. सगळं सरकार राष्ट्रवादी चालवत आहे, शिवसेना आणि यांनी फक्त काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी नुसत्या गाड्या फिरवायच्या. सगळी चावी अजित खरंच म्हणत आहेत, त्यांच्याकडे चावी आहे, त्याकडे काही नाही. चांगला निधी जिल्ह्याला दिलेला आहे. आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो, मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा. पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात, मी तिजोरी उघडली बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचा. सत्तेच्या माध्यमातून शक्ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करतायत. अशा वेळी मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असलं तरी राज्याची तिजोरी राष्ट्रवादीकडे असल्यानं राष्ट्रवादीला काहीस झुकत माप मिळत आहे. त्यातूनच कधी काँग्रेसचे नेते तर कधी शिवसेनेचे नेते आपल्या मनातली खदखद बोलून दाखवत आहेत. स्नेहभोजनाच्या माध्यमातून साधलेल्या संवादातून मुख्यमंत्र्यांनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी खदखद अजून कायम असल्याचं तानाजी सावंतांच्या वक्तव्यातून समोर आलंय. आमदारांच्या मनात धुमसणाऱ्या या आगीचं शमन करणं आघाडी समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यामध्ये वीज संकट उद्भवल्याचं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मान्य केलंय. राज्यातील 7 औष्णिक विद्युत केंद्रांपैकी 5 औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये फक्त 2 दिवस पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारनं आधीच नियोजन न केल्यानं हे संकट उद्भवलंय का याबद्दल आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वीज निर्मितीवर याचा संपूर्णपणे परिणाम होणार आहे. आपल्या वीजच्या विजेची जी ग्रीड असते, ग्रीड लाईन, यावर सुद्धा एखाद्या प्लांट बंद झाला तर त्याच्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा हा कबुलीनामा. केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील कोळसा पुरवणारी साखळी खंडित झाल्याचं नितीन राऊत सांगतायत. त्यामुळे राज्यावर विजेचं संकट ओढवलंय. मात्र याला जबाबदार कोण हा प्रश्न आहे. वीज कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा अशी विनंती ऊर्जा मंत्र्यांनी केली आहे. मी त्यांना विनंती केली की आपण आपला संप मागे घ्यावा, एक पाऊल मी पुढे येतो, एक पाऊल आपण पुढे या, आणि शेवटी संवादातनंच ह्या चर्चेतनंच या बाबी रिझॉल्व केल्या जाऊ शकतील, सकारात्मक विचार होईल असं मी या ठिकाणी सर्व संघटनांना सांगितलेलं आहे. कर्मचाऱ्यांचा संप मिटला तरी राज्यावरचं लोडशेडिंगचं संकट मात्र कायम राहणार आहे. कारण कोल इंडियाच्या युनियनही संपावर गेल्यात, त्यामुळे पुढचे 2 राज्याला कोळशाचा पुरवठा होणार नाहीये. त्यामुळे महानिर्मिती आणि NTPC या दोघांचे औष्णिक विद्युत केंद्र कोळशा अभावी प्रभावित होणार आहेत. महानिर्मिती कोल इंडियाकडून दररोज 1,30,000 मेट्रिक टन कोळसा विकत घेते. 2 यातला एक कण कोळसा महानिर्मितीला मिळणार नाही. त्यामुळे राज्यातल्या पारस, नाशिक, परळी आणि भुसावळ या केंद्रावरील 1900 वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. हीच परिस्थिती NTPC केंद्राची आहे. राज्य सरकारला रोज 5,000 वीज मिळते, मात्र कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे इथली वीज निर्मिती प्रभावित होणार आहे. लहरीचा नाशिकचे 2 आता बंद झालेत आणि त्याच्यामुळं नाशिकच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग करण्याची वेळ आलेली होती. परंतु त्याच्यातनंही सावरून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विजेचा पुरवठा करतो आहोत. कोळशाचं मोठं संकट आमच्यापुढं उभं ठाकलेलं आहे. राज्यात कोणत्या औष्णिक विद्युत केंद्रात किती कोळसा शिल्लक आहे आणि तो किती दिवस टिकू शकतो यावर एक नजर टाकूयात. खापरखेडा 10, चंद्रपूर 8, पारस 2.5, परळी 2.7,
भुसावळ 2, नाशिक 2 आणि कोराडेत 2 दिवस पुरेल इतकाच कोळशाचा स्टॉक आहे. राज्यातील विजेची गरज आणि पुरवठा याचं गणितही जाणून घेऊयात. राज्यात एका दिवसाला जवळपास 20,000 मेगावॅट विजेची गरज असते. त्यापैकी 6,000 मेगावॅट वीज निर्मिती पुरवते, 7,000 मेगावॅट वीज NTPC कडून घेतली जाते, 7,000 मेगावॅट ही खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून घेतली जाते. पण महानिर्मिती आणि NTPCचा कोळसा पुरवठा कर्मचारी संपामुळे खंडित झाल्याचं हे संकट उद्भवलंय. स्वतः राज्याचे ऊर्जा मंत्री राज्यातील महानिर्मितीच्या वीज निर्मिती केंद्रावर कोळशाचा अपुरा साठा असल्याचं मान्य करतायत. तो कोळसा जितका त्या ठिकाणी प्रॉडक्शन बाहेर निघतं ते संपूर्ण घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचे प्रत्येक अधिकारी कोल कंपनीच्या पीट्सवर बसून आहेत आणि त्या ठिकाणी निर्माण होणारा कोळसा, निघणारा कोळसा हा रेल्वेच्या बोग्यांमध्ये टाकून आम्ही त्या ठिकाणी आणतो आहोत. आणि तरी पण तो 1.5 दिवसाचा 2 दिवसाचा असा साठा आमच्याकडे येतो आहे. राज्यातील तापमान दररोज नवनवा उच्चांक गाठतंय. 10वी 12वी आणि इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. वीज मंत्र्यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केल्यानं ते काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण राज्यातील वीज पुरवठ्याच्या दृष्टीनं पुढचे 92 तास हे अत्यंत महत्वाचे आहेत. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि आता यानंतर एक हटके बातमी आहे यवतमाळमधून. तारीख आणि वार याचा आयुष्यात एकदाही गोंधळ न केलेला माणूस सापडणं अशक्यच. आपल्याला आजचा दिवस कोणता याकरता सुद्धा कॅलेंडरची मदत घ्यावी लागते. मात्र पांढरकवड्याची 14 वर्षीय लक्ष्मी याला अपवाद आहे आणि म्हणूनच चालतं बोलतं कॅलेंडर अशीच तिची ओळख आहे. ही आहे पांढरकवड्याची 14 वर्षीय लक्ष्मी चिंतावार. गुरुकुलच्या शाळेत इयत्ता 8वीमध्ये शिकणारी लक्ष्मी सध्या तिच्यातल्या अनोख्या कलागुणांमुळे चांगली चर्चेत आहे. गणिताची आवड असणारी लक्ष्मी अवघ्या काही सेकंदात गेल्या 10 वर्षातल्या कोणत्याही तारखेचा वार अचूक सांगू शकते. आपल्याला 5-6 दिवसांपूर्वीची तारीख आठवण्याकरता मोबाईल किंवा कॅलेंडर बघावं लागतं, पण लक्ष्मीला याची अजिबात गरज नाही. मी डे रिकग्नाइज करते डेटनुसार. जर मला डेट सांगितलं तर मी त्या डेटची डे सांगते, त्या दिवशी कोणता वार होता ते सांगते. आणि हे मी 10,000 इयर्स मागची आणि पुढची सांगते. कोरोनाच्या काळात लक्ष्मीच्या या सुप्तगुणांना वाव मिळवून दिला तो तिच्या आईनं. सचिन कुमार यांच्या सहाय्यानं लक्ष्मीनं गेल्या काही वर्षातील तारखांचा जणू अभ्यासच केला आणि पाहता पाहता ती कोणत्याही तारखेचा वार अक्षरशः क्षणभरात सांगते. एका दिवशी माझ्या असे नजरेत आले होते का एका सरांनी हा रेकॉर्ड बनवलेला होता सचिन कुमार सरांनी, तर अशा प्रकारे लक्ष्मीला थोडंसं मी गायडन्स केलं का असं असं करू शकते का तू, तर तिने बरेच डेट्स वगैरे म्हणजे इयर्स लर्न केले, मेमोराईज केलं आणि काही काही त्या प्रमाणात कॅल्क्युलेशनसुद्धा आहे. तर दोन्ही प्रकारचं ती खूप स्ट्रॉंगली पहिल्यापासूनच चांगलं आहे तिचं, तर त्या प्रकारे तिनं लवकरच 2 महिन्यात लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये हे केलं. लक्ष्मीच्या या अनोख्या गुणाची OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. गणितासह गिटार वाजवण्याचा सुद्धा तिला छंद आहे. अभ्यासातही निपुण असलेल्या लक्ष्मीवर शाळेतून कौतुकाचा वर्षाव होतोय. लॉकडाऊनच्या काळात मुलांचं मोबाईल आणि इंटरनेट वापराचं प्रमाण खूप वाढलं होतं. अनेक विद्यार्थ्यांनी त्यातून खूप पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स शोधले. तशीच लक्ष्मी एक विद्यार्थी आहे, विद्यार्थी नाही की जिने त्या काळात एक यूट्यूब पाहता पाहता तिने ही कन्सेप्ट लक्षात आली. उपलब्ध असलेल्या कोणत्याही तारखेचा वार मागील आणि पुढील 10 वर्षापर्यंतच्या तारखेचा वार ही ती काही क्षणात सांगू शकते. त्यामुळे तुम्ही कधी पांढरकवड्याला गेलात तर या चालत्या बोलत्या कॅलेंडरची भेट घ्यायला विसरू नका बरं. भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ. बातमी आणि बरंच काही मध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.